बारामती लोकसभा मतदारसंघात हिंजवडी सारखी जागा जिथे आयटी पार्क आला, आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना 6 लाख लोकांना तिथे नोकऱ्या मिळतात, तिथे आज 35 ते 40 कंपन्या आज हिंजवडी सोडून दुसऱ्या राज्यात चालल्यात. कालच पुण्यामध्ये जिथे अनेक वर्ष रोहितच्या सासऱ्यांनी फार चांगलं काम केलं, सतीश दादा मगर यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सनी आणि आदरणीय पवारसाहेबांना विनंती केली आम्ही सगळ्यांनी मिळून की तुम्ही एक मीटिंग तातडीने पुणे जिल्ह्यात घ्या की सातत्याने पुणे जिल्ह्यातल्या लाखो नोकऱ्या दुसऱ्या राज्यात का जात आहेत. याचं एक कारण झालं की प्रशासन आम्हाला मदत करत नाही, हे मी आरोप करत नाहीये, ही मराठा चेंबर ऑफ कॉमर्सची नोट आहे. 35 ते 40 कंपन्या सोडून जात आहेत, कोण याला जबाबदार? आणि अर्थातच स्थानिक खासदार म्हणून मी आणि संग्रामदादांनी, आणि संग्रामदादा थोपटे तिथले आमदार आहेत, संग्रामदादांनी अनेक वेळा त्याचा फॉलोअप सरकारशी घेतलेला आहे की तुम्ही सरकारात तुम्ही डायलॉग करा त्यांच्याशी. पण आता पुढच्या आठवड्यामध्ये आदरणीय पवारसाहेब, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि माझे काका प्रताप पवार हे सगळे मिळून ह्या सगळ्या त्या मोठ्या कंपनीच्या अध्यक्षांना आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि आम्ही त्यांना अतिशय विनम्रपणे विनंती करतोय की महाराष्ट्रात तुम्हाला जे काय लागेल आम्ही तातडीने तुमच्याबरोबर उभा राहू, जे करायचं ते करू, पण एकानेही महाराष्ट्रात कंपनी सोडायची नाही.